देवळा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव तर्फे हेल्मेट जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन मालेगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा येथील मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या सौजन्याने सोमवार दिनांक 12 रोजी देवळा शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी उपस्थित दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालून देवळा शहरातील मुख्य रस्त्यावर रॅलीद्वारे जनतेचं लक्ष वेधलंय. या महिनाभरात हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून 1 जानेवारी पासून विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येकाने हेल्मेट वापरणं हे बंधनकारक असल्याचं मोटर वाहन निरीक्षक सचिन बोधले यांनी सांगितलंय. यावेळी अनेक दुचाकी स्वारांनी रॅलीत आपला सहभाग नोंदवलाय. या कार्यक्रमासाठी मोटर वाहन निरीक्षक सचिन बोधले आदींसह जाऊद शेख, घोलप, सुवर्णा देवरे वसावे, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवळा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दिनेश सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा. स्टार 24 फास्ट न्यूज.